ओके चला मुलांनो, तर मागच्या लेक्चर पर्यंत आपण काय बघितलं होतं? मागच्या लेक्चर पर्यंत आपण मेंडेलियुज या सायंटिस्ट पर्यंत आलो होतो. तर मेंडेलियुजनं काय केलं होतं बेटा? मेंडेलियुजनं पिरियॉडिक टेबलची मांडणी केली होती, पण कशाच्या आधारे? मेंडेलियुजनं पिरियॉडिक टेबलची जी मांडणी केली होती ते ॲटॉमिक मासच्या आधारे केली होती. ओके, मेंडेलियुजचा पिरियॉडिक टेबल हा फार काळ चालला बेटा. ओके, पण ती मांडणी ॲटॉमिक मासच्या आधारे असल्यामुळं तो पिरियॉडिक टेबल चिरकाळ म्हणजे फार काळ टिकू शकला नाही. टिकला पण फार काळ टिकू शकला नाही. ओके, का? कारण एलिमेंटची मुख्य प्रॉपर्टी हे ॲटॉमिक नंबरच्या आधारे डिस्क्राईब करता येते. ॲटॉमिक नंबरच्या आधारे सांगता येते, ॲटॉमिक मासच्या आधारे सांगता येते, पण तितकी डिटेल नाही की जितकी डिटेल ॲटॉमिक नंबरच्या आधारे सांगता येते. तर आपण आपला आज चौथा सायंटिस्ट पाहणार आहोत. या सायंटिस्टचं नाव काय आहे बेटा? पहा, लक्षात घ्या, इथं लिहितो. पहा बेटा, आपला जो चौथा सायंटिस्ट आहे ज्यानं पिरियॉडिक टेबलच्या डेव्हलपमेंटमध्ये मुख्य रोल प्ले केला, काय? इम्पॉर्टंट रोल प्लेड बाय द सायंटिस्ट. विच सायंटिस्ट? मोस्ले, हेनरी मोस्ले. हा ब्रिटिश सायंटिस्ट आहे. ओके, ब्रिटिश फिजिसिस्ट सुद्धा म्हणतात याला. ओके, हा ब्रिटिश सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टनं काय केला आज बेटा? आज आपण जो पिरियॉडिक टेबल पाहतो ना, आपल्या ट्युशनमध्ये म्हणा, कुठेही म्हणा, आपल्या शाळेमध्ये म्हणा, ऐक ना, तो जो पिरियॉडिक टेबल आहे ना, त्या पिरियॉडिक टेबलचं नाव आहे बेटा मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार करण्याचं काम या मोस्लेनं केलं. ओके, जो की इंग्लिश सायंटिस्ट आहे. पहा, आज आपल्या जो पिरियॉडिक टेबल आहे ना, त्या पिरियॉडिक टेबलचं नाव काय आहे? मॉडर्न पिरियॉडिक टेबल. कोणं दिला? मोस्लेनं मॉडर्न पिरियॉडिक टेबल दिला. मॉडर्न मॉडर्न पिरियॉडिक टेबल. और याला दुसरं नाव काय आहे बेटा? लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलला दुसरं नाव काय आहे बेटा? लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. कोण पिरियॉडिक टेबल तयार केला हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल? आई नाही, हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल मोस्ले या सायंटिस्टनं, मोस्ले या शास्त्रज्ञानं तयार केला. चला बरं बेटा, लक्षात घ्या, मोस्ले या सायंटिस्टनं काय केलं माहीत आहे का? आपले पहिले जे तीन सायंटिस्ट होते ना, डोबेरायनर्स, न्यूलँड्स आणि मेंडेलियू. काय म्हणलं मी? डोबेरायनर्स, न्यूलँड्स आणि मेंडेलियू. या तिघांनं एक गलती केली, कॉमन गलती. काय म्हणतो आपण? या तिघांनं एक कॉमन गलती केली, त्या गलतीचं नाव आहे ॲटॉमिक मास. म्हणजे या तिघांनं पिरियॉडिक टेबलची मांडणी ॲटॉमिक मासच्या भरोशावर केली, ॲटॉमिक मासच्या आधारे करायचा प्रयत्न केला होता. पण त्यांची ती गलती सुधारण्याचं काम कोणं केलं? मोस्लेनं. मोस्लेनं आज जो पिरियॉडिक टेबल आपण पाहतो तो मांडला, तो कशाच्या आधारे मांडला? ॲटॉमिक नंबर. काय नंबर? पहा बेटा, मोस्लेनं हे सांगायचं काम केलं की पिरियॉडिक टेबलची जी मुख्य प्रॉपर्टी आहे, म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंटची जे केमिकल प्रॉपर्टी आहे, एलिमेंटची जे फिजिकल प्रॉपर्टी आहे, म्हणजे सरळ सरळ म्हणा की प्रॉपर्टीज ऑफ अन एलिमेंट, ऐक ना, प्रॉपर्टीज ऑफ अन एलिमेंट, हे एलिमेंटच्या प्रॉपर्टी ॲटॉमिक नंबरद्वारे व्यवस्थित सांगता येऊ शकतात. हे सांगायचं काम कोणं केलं? हे सांगायचं काम मोस्ले नावाच्या सायंटिस्टनं केलं. ओके, मग मोस्लेनं जो आपला पिरियॉडिक टेबल मांडला ना, तो ॲटॉमिक नंबरच्या आधारे मांडला बेटा, ॲटॉमिक मासच्या आधारे नाही. ओके बरं, मग आपल्या मनात असा प्रश्न येत असेल की मोस्लेला हे कसं काय कळलं की ॲटॉमिक नंबर हे पिरियॉडिक टेबलची मुख्य प्रॉपर्टी आहे? लक्षात घ्या, मोस्लेनं बरेचसे एलिमेंट घेतले. मोस्लेनं काय केले? असंख्य एलिमेंट घेतले, म्हणजे असंख्य म्हणजे बरेचसे एलिमेंट घेतले. ओके, त्या एलिमेंटची त्यानं काय केलं? त्या एलिमेंटवर त्या मोस्लेनं एक्सपेरिमेंट केला. कोणता? एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट. एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट हा आपल्या सिलेबसला नाही, तो हायर स्टडीजला आहे. पण या एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट प्रत्येक एलिमेंटवर मोस्लेनं काय केलं? एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट केला. व एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट केल्यानंतर मोस्ले या सायंटिस्टला कळलं
की ॲटॉमिक नंबर हे पिरियॉडिक टेबलची महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. ओके, मग याच आधारे मी काय म्हणलं, याच आधारे किती 1913 साली काय, याच आधारे 1913 साली मोस्ले या सायंटिस्टनं एक लॉ दिला. त्या लॉला म्हणतात मॉडर्न पिरियॉडिक लॉ. ओके, काय म्हणतात, मॉडर्न पिरियॉडिक लॉ. बेटा मोस्लीनं काय दिला, मॉडर्न पिरियॉडिक लॉ, है की नाही. आज जो आपण पिरियॉडिक टेबल पाहतो ना, त्या पिरियॉडिक टेबलचा हा लॉ आहे, त्याला म्हणतात मॉडर्न पिरियॉडिक लॉ, जो की कोणा दिला, मोस्लीनं. किती साली, 1913 साली. कशाच्या आधारे, एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट केल्यावर त्याला ही गोष्ट कळाली की ॲटॉमिक नंबर ही महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, ॲटॉमिक मास नाही. ओके, पहा मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय सांगते, मी तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक लॉचं स्टेटमेंट सांगत आहोत. ओके, पहा द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अन एलिमेंट, काय म्हणत आहो मी, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अन एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ ॲटॉमिक नंबर. पहा लिहितोय, द फिजिकल अँड केमिकल the physical and chemical properties of an element are the periodic functions their okay manje periodic table madhe je element ahet त्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी व्यवस्थितरित्या हे ॲटॉमिक नंबरच्या आधारे सांगल्या जातात, हे सांगायचं काम कोणी केलं, मोस्लेनं. आणि हा आजचा आपला मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे, जे की मोस्ले या सायंटिस्टनं दिला होता. बघा आहे की नाही. आता आपण पाहणार आहोत मॉडर्न पिरियॉडिक टेबलबद्दल थोडी माहिती. हे आपण पाहिलं मॉडर्न पिरियॉडिक लॉ, जे की मोस्लेनं दिला. आता इथून आपल्याला डिटेल स्टडी कोणाची करायची आहे बेटा, इथून आपल्याला पुढे डिटेल स्टडी करायची आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, आता आपला जो मेंडेलिव झाला, न्यूलँड झाला, डोबेरायनर, पहिले तीन सायंटिस्ट जे पाहिले झालं, त्याचं काम संपलं. आता आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं काम आहे, ऐक ना. आता भविष्यात आपल्याला काय काम येणार आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. कारण भविष्यात जेवढ्या काही संशोधन होतील, जेवढ्या काही एलिमेंटवर स्टडी होतील, ते या मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या भरोशावरच होतील ना, कारण आता हे व्यवस्थित डेव्हलप झालं. आता या मॉडर्न पिरियॉडिक टेबलबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पहा लक्षात घ्या, पहा बेटा आता आपण काय पाहणार आहोत, आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसा दिसतो, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे बेटा लक्षात घ्या. पहिले मी मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं बेटा एक रफ स्ट्रक्चर काढतो, म्हणजे तुम्हाला ओळख होईल असं स्ट्रक्चर काढतो. मग त्या पिरियॉडिक टेबलच्या आधारे सगळे पॉईंट येथे तुम्हाला समजून सांगतो एकेकानं, ऐक ना. पहा
ओके बेटा, बेटा हे आपल्या मॉडर्न पिरियडिक एलिमेंट मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे बेटा. अशा प्रकारे याच्यात जर तुम्ही सगळे एलिमेंट टाकले तर टोटल 118 एलिमेंट बसून जातात बेटा, है की नाही. याच्यात जर तुम्ही सर्व एलिमेंट टाकले तर टोटल 118 एलिमेंट म्हणजे हे आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे. आता मी तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर शब्दात एक्सप्लेन करून सांगतो, लक्षात घ्या बेटा. पहा येथे एक एक आणली तो बरेचसे पॉइंट आहे, मी तुम्हाला व्यवस्थित पॉइंट समजून सांगतो. पहा लक्षात घ्या, आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबल, आपला मॉडर्न पिरियडिक टेबल एका टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आहे. ओके, या टेबलमध्ये आहे की ना असे व्हर्टिकल कॉलम्स आहेत, हे असे उभे, हे असे उभे व्हर्टिकल कॉलम्स आहेत आणि असे आडवे म्हणजे हॉरिझॉन्टल काय आहेत, रोज आहे, है की नाही. आपल्या पिरियडिक टेबलमध्ये हे जे असे उभे जे असतात ना व्हर्टिकल कॉलम्स, याला ग्रुप्स म्हणतात. काय आहे की नाही, आपल्या पिरियडिक टेबलमध्ये असे जे व्हर्टिकल कॉलम्स असतात याला ग्रुप्स म्हणतात. ओके, आणि असे हॉरिझॉन्टल रो असतात त्याला काय म्हणतो आपण, पिरियड्स म्हणतो. ओके, आपल्या पिरियडिक टेबलमध्ये किती टोटल 18 ग्रुप राहतात, किती बेटा, 18 ग्रुप. आपल्या पिरियडिक टेबलमध्ये असे जे कॉलम असतात ना ज्याला आपण ग्रुप्स म्हणतो तसे 18 ग्रुप असतात आणि पिरियड किती असतात बेटा, 7. म्हणजे काय म्हणू शकतो, देअर आर 18 ग्रुप्स. काय म्हणलं बेटा, देअर आर 18 ग्रुप्स अँड 7 पिरियड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. पहा कसे, लक्षात घ्या, हे पहिला ग्रुप, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर, फिफ्थ, सिक्स, सेवन, हे 13 14 15 16, 18 ग्रुप्स झाले, 7 पिरियड्स बेटा. एक हे पहिला पिरियड, दुसरा, तिसरा, ओके, आणि हे सुद्धा 6व्या आणि 7व्या पिरियड येथून कंटिन्यू होती बेटा. ओके, देअर आर टोटल 18 ग्रुप्स, आहे की नाही, अँड 7 पिरियड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल बेटा. हा पिरियडिक टेबल तुमच्या डोळ्यात ठेवा आणि पिरियडिक टेबलमधले 118 एलिमेंट दिमागात कसे ठेवायचे याची ट्रिक मी तुम्हाला देतो, त्याची तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही हे आराखडा फक्त पहिले डोळ्यात ठेवा, आहे की ना. असा आपला मॉडर्न पिरियडिक टेबल दिसतो, त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप आहेत, आहे की नाही. हे ग्रुप ग्रुप उभे जे असतात ना, असे 18वा ग्रुप, 17वा ग्रुप, 12वा ग्रुप, दुसरा ग्रुप आणि पिरियड आडवी राहतो, हे 4था पिरियड इतका लांब आहे, हे 6वा पिरियड, आहे की नाही, हे 7वा पिरियड,
ओके पा लक्षात घ्या, आणि हे 14 एलिमेंट खालचे 14 14 28 एलिमेंट, हे 14 आणि हे 14 28 एलिमेंट. ओके लक्षात घ्या बेटा. आता मी तुम्हाला काय सांगत आहो ते लक्षात घ्या, आता मी तुम्हाला काय सांगत आहो ते लक्षात घ्या. ओके काय म्हणत आहो बेटा मी, आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल 118 एलिमेंट आहेत, ते 118 एलिमेंट 18/7 या टेबलमध्ये मांडलेले आहेत. ओके आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये काय असते माहीत आहे का, तीन प्रकारचे एलिमेंट आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स, आहे की नाही बेटा. आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये तीन प्रकारचे, आता हे बघा हे पॉईंट मागे पुढे होतील, तुम्हाला जे मी नोट्स दिल्यानं ते पॉईंट मागे पुढे होतील पण अर्थ चेंज होणार ना, अर्थ सेम राहील, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका, आहे की नाही. आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट कसे डिवाइड झालेले आहे, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. ओके पा पिरियॉडिक टेबलमध्ये जवळपास बेटा किती 80% मेटल आहे, काय आणि उरलेलं 20% मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स आहे. आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल, मी काय म्हणलं बेटा, आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल हे 4 ब्लॉकमध्ये डिवाइड झालेलं आहे, किती, आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल हे 4 ब्लॉकमध्ये डिवाइड झालेलं आहे, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. काय म्हणलं मी, आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल हे 4 ब्लॉकमध्ये डिवाइड झालेला आहे की नाही. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज डिवाइड इंटू 4 मेन ब्लॉक्स, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. पहा हे पहिलं आणि दुसरं, ऐक ना, हे जे आहे ना हे एवढं येतून ते एवढं, हे एस ब्लॉक आहे, काय आहे, एस ब्लॉक. ओके हे ग्रुप 13 पासून ते 18 पर्यंत आहे ना, याला पी ब्लॉक म्हणतात. ओके याला पी ब्लॉक म्हणतात. हे 3 ते 12 आहे ना, म्हणजे एवढं पहा, याला डी ब्लॉक म्हणतात. ओके बेटा आणि खालचे 28 एलिमेंट आहेत ना, हे यांना एफ ब्लॉक म्हणतात. ओके पहा द पिरियॉडिक टेबल इज डिवाइडेड इंटू 4 मेन ब्लॉक, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. लक्षात घ्या बेटा या सर्वांपैकी मी काय म्हणलो, एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक, आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे 4 ब्लॉक आहे त्या 4 पैकी एस ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक, पी नाही. ओके पी नाही, या एस ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक याच्यात फक्त मेटल्स असतील, या तिन्ही ब्लॉकमध्ये फक्त मेटल्स आहेत, काय आहेत. ओके आणि आपला जो पी ब्लॉक आहे ना बेटा, पी ब्लॉक आपल्या पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये पी ब्लॉक असा एकमेव ब्लॉक आहे ज्याच्यात तिन्ही प्रकारचे एलिमेंट सापडतात, मेटल्स सुद्धा सापडतात, नॉन मेटल्स सुद्धा सापडतात आणि मेटलॉइड सुद्धा सापडतात, अँड मेटल्स, नॉन मेटल्स. ओके पिरियॉडिक टेबलमध्ये पी ब्लॉक असा एकमेव ब्लॉक आहे ज्या ब्लॉकमध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स तिन्ही प्रकारचे एलिमेंट सापडतात, आणि एस ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉकमध्ये फक्त मेटल्सच असतात म्हणजे धातू, आहे की नाही. पहा लक्षात घ्या, तर अशा 4 ब्लॉकमध्ये आपला पूर्ण पिरियॉडिक टेबल वाटलेला आहे, की नाही. पिरियॉडिक टेबलचे भले असे पॉईंट आहेत पण महत्त्वाचे पॉईंट जे आहेत मी तुम्हाला सांगितले, आणखी काय आहे बघा पहा लक्षात घ्या. ओके आता तुम्ही म्हणसाल पी ब्लॉकमध्ये कसा आहे, जर इथून ते इथपर्यंत अशी बॉर्डर मारली ना बेटा आपण, अशी इथून ते इतकं अशी बॉर्डर मारली ना, या बॉर्डरवरचे जे डबे आहेत ना या बॉर्डरला लागून हे अशी हे डायगोनल आहे ना, हे डायगोनल, या डायगोनलवर झिगझॅग बॉक्स असतात, काय असतं, झिगझॅग बॉक्सेस. या डायगोनलच्या इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला मेटलॉइड असतात, आणि इकडं मेटल्स आणि पलीकडं नॉन मेटल्स, इकडल्या साईडला नॉन मेटल्स,
इकडल्या साईडला आणि हे लाईन वर काय असतात बेटा, मेटॅलॉइड्स. ओके आपले आता मी हे जे लेक्चर घ्यायलो ना बेटा, हे माझ्या घरी घ्यायलो, जर हॉलवर असतं तर मी तुम्हाला पिरियॉडिक टेबल दाखवला असता. ओके पण इथं रफ आयडिया समजून घ्या, तुमच्या जवळ जर पुस्तक असतील काही असेल आहे की नाही, किंवा नेटवरून पिरियॉडिक टेबल डाउनलोड करून घ्या. ही जी अशी झिगझॅग लाईन राहते, मी ही अशी डायगोनल मारली पण अशी झिगझॅग लाईन राहते, इथं मेटॅलॉइड्स असतात आणि मेटॅलॉइडच्या इकडच्या भागात नॉन मेटल्स असतात आणि इकडच्या भागात मेटल्स असतात. म्हणून पी ब्लॉक असा एकमेव ब्लॉक आहे ज्याच्यात मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स हे तीनही प्रकारचे एलिमेंट्स आढळतात. ओके पा चला, तर हे झालं बेटा आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर. मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या खासियत म्हणजे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक बद्दल तुम्हाला कोणी काहीतरी विचारलं तर तुम्ही काय सांगू शकता? मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा मोसलेनं बनवला, हा पहिला पॉईंट. मॉडर्न पिरियॉडिक टेबल ॲटॉमिक नंबरच्या आधारे बनवल्या गेला. सर्व एलिमेंटची मांडणी मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, म्हणजे किती, 118 एलिमेंटची मांडणी हे ॲटॉमिक नंबरच्या आधारे केली आहे. तिसरा पॉईंट काय सांगता, मॉडर्न पिरियॉडिक टेबल हे चार ब्लॉकमध्ये डिवाईड केलेलं आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आहे की नाही, पी ब्लॉक असा एकमेव ब्लॉक आहे ज्याच्यात मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स सापडतात, आहे की नाही. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशाच्या हिशोबाने डिस्क्राईब करू शकतो? मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टी ॲटॉमिक नंबरच्या आधारे सांगू शकतो. हे जे मी तुम्हाला शिकवायलो ना, हे कन्सेप्ट जर तुम्हाला कळाला आणि मी जे PDF दिलेला आहे, ओके म्हणजे जे सूरज सरनं तुम्हाला PDF दिलेला आहे, आहे की नाही, मी सूरज सरला टाकायला लावलं होतं PDF बनून, मी दिलं तर द्यायला, ओके त्याने टाकला असेल ते तुम्ही वाचा बेटा, अवश्य तुम्हाला कळणार, आहे की नाही. ते तुम्ही PDF व्यवस्थित आपल्या ग्रुपवर टाकलेलं वाचा, आहे की नाही. आणि लेक्चर मी काय सांगायलो हे समजून घ्या, ओके. आणि नंतर रिकामा बसू नका बेटा, सहज एक्झरसाईज कम्प्लीट करा, आहे की नाही. तुमची शाळा सुरू झाल्यावर या चॅप्टरवर तुमची टेस्ट घेणार, ओके टेस्ट होणार हे तुम्हाला मी सांगायल, ओके पा लक्षात घ्या. तर हे झाली बेटा आपल्या पिरियॉडिक टेबलबद्दल थोडी माहिती, ओके. हो आणखीन एक पिरियॉडिक टेबलबद्दल महत्त्वाचा एक पॉईंट राहिला बेटा, पिरियॉडिक टेबल जो आपला मांडला ना तो कशाच्या भरोशावर मांडला? ॲटॉमिक नंबरच्या. ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये संबंध आहे, आहे की नाही. देअर इज अ रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण जे एलिमेंट मांडले त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर व त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचा गहरा संबंध आहे, ओके. त्या संबंधामुळेच पुढे आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? पिरियॉडिक ट्रेंड्स ऑर पिरियॉडिक प्रॉपर्टीज, आहे की नाही. चला तर हे झालं बेटा मॉडर्न पिरियॉडिक टेबल बद्दल, आहे की नाही. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलवर आपल्याला पुढे आणखीन स्टडी करायची आहे. चला तर मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थोडं दुसऱ्या कन्सेप्टबद्दल, मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या काही आगळ्या वेगळ्या कन्सेप्टबद्दल स्टडी करू. तोपर्यंत हे व्यवस्थित लक्षात घ्या, जर समजलं नसेल तर लेक्चर रिपीट पहा, मी काय सांगायचा प्रयत्न करायलो हे वापस रिपीट करून पहा. ओके थँक्यू.